गणपती सगळे आमच्या गोमतीक म्हणजे भाव भयणा जे आसात त्या गोंयच्या जनतेक मनापासून गणेश चतुर्थीच्यो हार्दीक शुभेच्छा व्यक्त करता. आणि त्याचबरोबर देवा लागीं मागता की सगळ्या गोंयच्या जनतेक सगळ्यांक सुख शांती समाधान आयुष्य आरोग्य ऐश्वर नावलौकीक आणि सगळ्यांची मनोकामना जी आसात ती पूर्ण करची. आमचं कुटुंब प्रत्येक वर्सा म्हणजे कुटुंब म्हणजे हांव म्हाजो व्हडलो भाव तांची म्हणजे फूल फॅमिली आम्ही जॉईंट फॅमिली एकत्रित सगळे असतात आणि दर वर्सा 7 दीस आम्ही चवथ मनयतात. प्रत्येक वर्सा 7वे म्हणजे 6व्या दिसा सत्यनारायण पूजाय बी आसता. आणि एक सांगपाचे तात्पर्य म्हणजे एक वर्सांसून एकदा म्हणजे 7 दीस आम्ही सगळे या देवाच्या सेवेक घरात असतात. जेणेकरून आमचे जे धंदे व्यवसाय जे असतात हे धंदे व्यवसाय त्याचबरोबर जे धंदे व्यवसाय सांभाळपी आमच्या सगळ्यांक ती 7 दीस सुटी असतात. आणि दर वर्सा देवान आमकां आपलो बऱ्यापैकी आशिर्वाद दिता जेणेकरून आमच्या फॅमिलींतले ल्हान तशें व्हडल्यांक सगळ्यांक देव बरो आशिर्वाद दिता सगळ्यांक बरी बुद्ध दिता शिक्षणान आमचें जें आसा तें शिक्षणानय बऱ्यापैकी प्रगती करून हाडटा आणि सगळ्यांक सुखान आनंदान दवरता. पूण हांव देवा लागीं मागत आसता मागता देव दीत आसता आज पर्यंत कारण हांव एक गणपतीचो भक्त. गेली 38 वर्सां हांव विनायकी म्हणजे दर म्हयन्याक जी विनायकी आसा तिचो एक उपवास करता. ज्या पद्दतीन चवथी दीस भट येवन पुजा करता ज्या पद्दतीन जेवण आसता चवथी दीस त्याच पद्दतीन प्रत्येक विनायकी दीस आमच्या घरान भटजी येवन पुजा आणि त्याच पद्दतीन जेवणय तशेंच आसता. आणि हे करता करता 38 वर्सां नंतर जर आम्ही पळयले जाल्यार 38 वर्सांनी नंतर म्हणिना दर वर्सा आमचे प्रत्येक स्तराचेर देवाच्या आशिर्वादान प्रगती ही जायत आसा. मागीर ती वेव्हारीक दृश्टी आसो राजकीय दृश्टी आसो म्हणजे समाजीक दृश्टी आसो शारिरीक दृश्टी आसो देवाच्या आशिर्वादान आम्ही सगळे सुखान आणि आनंदान असतात.